वॉलीबॉल संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली आणि आमंत्रित केलं इन्व्हाइट केलंय टीम साईप्रेड संघाला क्षेत्ररक्षणासाठी. नक्कीच गोलंदाजी ट्रॅक वर आलाय नितीन बांगारा ज्याच्या हातामध्ये आहे स्विंग अँड मिस. फुलेंचा चेंडू आडवा बॅटने लोप केला यावेळेला नितीन मात्र चुकी सोरे विलास मात्र चुकी करणार विकेट पतंग जातोय श्रीहरी जातोय बॅक द पवेलियन. नक्कीच फुलेंचा चेंडू आडवा बॅटने लोप केला होता परंतु जावे लागेल बॅक द पवेलियन. या ठिकाणी नक्कीच श्रीहरीची खेळ जाते संपुष्टात. नक्कीच फिरकीचा जादूगर म्हणून ओळखला जातोय नितीन बागारा ज्याच्या हातामध्ये आहे फिरकीचा जादूगर म्हणून ओळखला जातोय. नक्कीच नवीन फलंदाज एंटर होत आहे सूरज असेल ट्राय कॅन वरती. नक्कीच पहिल्या चेंडूवर प्राप्त होतोय नक्कीच यश मिलतोय नितीन बांगरा या गोलंदाजाला. पहिल्या चेंडू होत आहे विकेटचा पतन शेटूला पुढील चेंडू असेल कशा प्रकारे फेस केला जाईल. आडव्या बॅटने लोप केला चेंडू मागे चालाय क्षेत्ररक्षक शिवच्या मुंबईला चेंडू चालाय ग्रीन पट्टीला स्पर्श करून ना येतो पुन्हा एकदा चौकार. नक्कीच हा चेंडू होतो पारी फटका येईल चौकार. नक्कीच उत्तम दर्जाची गोलंदाजी करावी लागेल टीम साईप्रेम विरुद्ध पड संघाला. पहिल्या चेंडूवर ते विकेटचं पतन दुसऱ्या चेंडूवर येते चौकार. षटकला पुढील चेंडू असेल कशा प्रकारे फेस केला जाईल गोलंदाज नितीनच्या माध्यमातून. षटकला पुढील चेंडू असेल गोलंदाज ट्रॅकवर पाहायला मिळतोय नितीन. ओ याला पुन्हा एकदा शोध लागे आपला ओला मॅच चेंडू चालला आहे पुन्हा एकदा धरती माझ्याला स्पर्श करेल आहे तो पुन्हा एकदा चौकार. नक्कीच पुन्हा एकदा आलाय लगापार दोन चौकार पाहायला मिळत आहेत सूरज या फलंदाजाच्या बॅटीमधून. नक्कीच मेगा फायनलचा दुसरा सामना पाहायला मिळतोय वाडलीपाडा पक्ष साई प्रेम विरुद्धचा पडा. नक्कीच तीन चेंडूचा खेळ समाप्त होतो आणि दहासंख्या पाहायला मिळते आठ या आकड्यावरती. चेंडूला पुढील चेंडू असेल सूरज साठी बघा लगातार दोन चौकार तर नक्कीच मारून दाखवलेत. ओ यावेळेला रोड स्विंग केल्याच्या नादात सफल होतोय चेंडू चाललाय ओम बॉस टू बॉस बोलांच्या बाहेर पुन्हा येतो हा एक येतोय चौकार. नक्कीच रेस स्विंग खेळण्याच्या नादात फलंदाज सफल होतोय नक्कीच हा येतो पुन्हा एकदा एक चौकार लगातार तीन चौकार आले सोलाच्या फलंदाजाच्या बॅटी घालून. नक्कीच खूपच महागडा षटक ठरतोय नितीन या गोलंदाजाच. षटकला पुढील चेंडू असेल सूरज स्ट्राईक अँड वरती पाहायला मिळतोय. काय करतोय काय बिघडतोय फलंदाज होतोय गॉन विकेटचं पतंग पाहायला मिळतंय यावेळेस निकेच नितीन हा फलंदाज होतो सफल नक्कीच विकेटचं पतंग जात आहे. नक्कीच दहा संख्या मात्र पूर्णपणे रोखून ठेवण्याचे काम यावेळेस दाखवलंय. नक्कीच बारा चेंडू या ठिकाणी षटक समाप्त होत आहे. नक्कीच सिंगवरचा चेंडू असेल यावेळेस. नक्कीच काय उत्तम प्रकारची फलंदाजी दाखवली परंतु सिंगवरच्या मोमेंटला यावे लागेल तंबूच्या आसरी आला कुठेतरी. नक्कीच तीन चौकार मारून दाखवले होते सूरज या फलंदाजाने कौतुक करावे तितके कमीच असतील. पहिला फलंदाज ठरतो की त्याने लगातार तीन चौकार दाखवले होते या स्पर्धेच्या सामन्यामध्ये. शेटूला पुढील चेंडू असेल जगन साठी
रोयाला नो चेंडू घोषित केला आणि चेंडू चालला आहे नो लॉस मध्ये, चेंडू चालला आहे सीमा पार, हा येतोय चौकार. नक्कीच अशा 5-10 प्रकारचे झुलल्या जातील. नक्कीच बिमार चेंडू आता आलतोय नितीन. नक्कीच अशा 5-10 प्रकारचे झुलल्या जातील. नक्कीच चुकी करतो फल गोलंदाज नितीन, परिणामी हा चेंडू येतोय नो. प्रियची चान्स असेल, कोणती विकेट किंवा काय मिळणार नाहीये. खूपच महागडे षटक या ठिकाणी पाहायला गेलं तर P1 षटक असेल. षटकला पुढील चेंडू असेल नितीन या गोलंदाजाकडे, कोणती विकेट मिळणार नाही. प्रियची चान्स असेल, यावेळेला चांगला चुक टप्प्याचा चेंडू होता परंतु चेंडू तो डोर डिलिव्हरी पाहायला मिळते. धावसंख्या मात्र स्थिर असेल 17 या आकड्यावरती. एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते 17 ऑन द बोर्ड. नक्कीच खूपच महागडा षटक ठरतय. पंच स्पीडअप करायचा आहे. नक्कीच जय बरोबा बघत पडा. सेचेक 2024 हा मास संग्राम पाहायला मिळतोय. नक्कीच मेगा फायनल डे. नक्कीच एका बाजूला असेल वारली पाडा संघ तर दुसऱ्या बाजूला असेल साई प्रेमी विरीचा पाडा संघ. नक्कीच P1 चा षटक समाप्त होता आणि धावसंख्या स्थिर होते 17 या आकड्यावरती. दोन गडी बाद 17 असे कॉम्बिनेशन पाहायला मिळत आहे. सुरेश नक्कीच स्ट्राईक गोलंदाजी ट्रॅकवर आलाय सुरेश हा गोलंदाज. नक्कीच या ठिकाणी मेगा फायनल बघण्यासाठी खूपच प्रेक्षक या ठिकाणी जमा झालेला आहे. तर आपण विनंती असेल की आपण त्या ग्रीन पट्टीवर बसायचं नाहीये. शिकला पुढील चेंडू असेल गोलंदाज सुरेचा. यावेळेला चुक टप्प्यावर चेंडू खोदून काढलाय, चेंडू मागे चाललाय नितीन उचलेल फेके करेल तो परत एकदा पूर्ण दुसरीच्या नादात. याचं नक्कीच गुड रनिंग या ठिकाणी पाहायला मिळतं. अशा 2-10 प्रकारचे झुलल्या जातील. नक्कीच 2 सरासरीने धावसंख्या पाहायला मिळेल 19 या आकड्यावरती. अजून सलामीचा फलंदाज पाहायला मिळतो. रोहित असेल स्ट्राईक हँड वरती. नक्कीच डाव्या हाताचा फलंदाज असेल. शिरला पुढील चेंडू असेल सुरेश या गोलंदाजाचा. यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडू सफल होत आहे. काय चेंडू चालाय 1 बाउन्स 2 बाउन्स बंडलांच्या बाहेर आहे. तर पुन्हा एकदा चौकार. नक्कीच खूपच महागडा षटक ठरतोय. नक्कीच गोलंदाज सुरेश सुद्धा महागडा षटक हाताळताना पाहायला मिळतोय. नक्कीच पंच स्पीड अप करायचा आहे. पंच स्पीड अप करायचा. अजून पण आपल्याला एक मॅच खेळवायची आहे, दुसऱ्या सुद्धा एक सामना खेळवायचा आहे. शेवटला पुढील चेंडू असेल. यावेळेला कुठेतरी कम बॅक करावं लागेल गोलंदाज सुरेशला. आडव्या बॅटने चेंडू लोप केला, चेंडू मागे चालला क्षेत्र कुचलेल फेके करे तोपर्यंत चेंडू ट्रॅव्हल होतोय बॉन्ड लाईनच्या बाहेर. हा पुन्हा एकदा चौकार. नक्कीच खूपच महागडे षटक ठरतात या ठिकाणी. सुरेशच्या माध्यमातून सुद्धा लगातार 2 आले त्याचा ओव्हर मध्ये. 4 सरासरीने धावसंख्या पाहायला मिळते 27 या आकड्यावरती. नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर सुरेश सुद्धा या गोलंदाजाला लगातार 2 आलेत. खूपच महागडे षटक हाताळताना पाहायला मिळतोय. नक्कीच पुढचा सामना असेल फर्स्ट आणि सेकंडच्या ट्रॉफीसाठी. षटकला पुढील चेंडू असेल. यावेळेला अकरा झाला आणि चांगला फटका केला, चेंडू मागे चालला क्षेत्ररक्षक. स्वतः गोलंदाज झाला होता कॅच पकडा परंतु कॅच मात्र पकडता आला नाही. परंतु एक सिंगल नक्कीच रोटेट केली जाईल. नक्कीच षटकातला पुढील चेंडू असेल. नक्कीच काय उत्तम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेला नक्कीच प्रत्येकी चेंडूवर आला. या चेंडूवर येते एक सिंगल. धावसंख्या मात्र पाहायला मिळते 28 ऑन द बोर्ड.
अजून दुसऱ्या शटरला सी पुढील चेंडू असेल, डॉट संख्या माझा स्थिर असेल 88 आकड्यावरती। हळूहळूला चांगला अक्रॉस दिला आणि चांगला ग्राउंड फटका केला एक्स्ट्रा रिझन मध्ये, हिलास येतो चेंडू वरती धावून उचलेल फेके करेल तोपर्यंत एक सिंगल नक्कीच दिली जाईल। डॉट संख्या माझा स्थिर असेल 29 आकड्यावरती। पंचस्थानास स्पीड करायचा आहे, शटला पुढील चेंडू असेल रोहित साठी। हो यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता परंतु स्विंग आणि कुठेतरी चेंडू वलन करतो आणि बघता बघता सेट क्रमांक होत आहे दुसऱ्या स्थानात आणि दस संख्या स्थिर असेल 29 या आकड्यावरती। पण तो सामना स्पीड अप करायचा आहे, पण तो सामना स्पीड अप करायचा आहे। नक्कीच दोंगडी आणि दासंख्या पाहायला मिळते 29 आकड्यावरती, दोंगडी बाद 29 अशी दासंख्या पाहायला मिळते। गोलंदाज ट्रॅक वरती आलाय अनिल असेल, तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू फेस करेल गोलंदाज अनिल असेल। हो यायला नक्कीच स्विंग आणि चेंडू मध्ये कुठेतरी परिवर्तन करताना पाहायला मिळतंय, हा चेंडू येतो डॉट डिलिव्हरी सांगता प्राप्त होते या ठिकाणी। नक्कीच डोट चेंडू या ठिकाणी अनिलच्या माध्यमातून पहिल्या चेंडू होते एक डोट डिलिव्हरी पाहायला मिळते। नक्कीच धावसंख्या मात्र स्थिर असेल 29 या आकड्यावरती आणि पुलिस सामना होईल फर्स्ट आणि सेकंडच्या प्राइज साठी चेचक साठी चेंडूला पुलिस चेंडू असेल। तिसऱ्या षटकला पुलिस चेंडू असेल गोलंदाज ट्रॅक वरती पुन्हा एकदा पाहायला मिळतोय अनिल। हो यावेळेला आडव्या बॅटने अक्रॉस द लाईन चांगला ऑफ साईडला क्लिक केलेल्या चेंडूवर उचलेल फेके करेल तोपर्यंत एक सिंगल नक्कीच जाईल दुसरीच्या नादात, इथं नक्कीच एक सिंगल पुन्हा एकदा रोटेट केली जाईल। एकच्या सरासरीने दहा संख्या दास आमच्या स्कार कोडती पाहायला मिळेल 30 या आकड्यावरती। नक्कीच दहा संख्या पाहायला मिळते दोन गडी बाद 30 अशी टीम ऑलिपाड संघाची। अजून तिसऱ्या षटकातले काय चेंडू शिल्लक असतील गोलंदाज अनिलचे, नक्कीच फलंदाजाला पूर्णपणे रोखून ठेवण्याचे काम करताना पाहायला मिळतं। षटकला पुढील चेंडू असेल, हो यावेळेला अक्रॉस द लाईन चांगला फटका केला गॅप सिलेक्शन शोधला चेंडू ट्रॅव्हल होतोय बोंड लाईनच्या बाहेर, आहे वन बाउंस बोंड लाईनच्या बाहेर, हा येतोय चौकार। नक्कीच तिसऱ्या चेंडू पारी फटका पाहायला मिळतोय गोलंदाज अनिलच्या माध्यमातून, गोलंदाज ट्रॅक वरती आला होता परंतु चेंडू फिरकावून दिला बोंडलाच्या बाहेर, येथील चार धावा। नक्कीच षटकातला पुढील चेंडू असेल कशा प्रकारे फेस करणं गरजेचं असेल कारण की तिसऱ्या चेंडूवर येतोय मोठा लाल चौकार आलाय। हो यायला पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारला चेंडू बागेत चालला क्षेत्ररक्षक उचलेल फेके करेन तोपर्यंत, नक्कीच शेवटच्या मुंबईला एकदा पूर्ण दुसरीच्या नादात, याच नक्कीच विकेटच पतंग पाहायला मिळतं एकदा रोटेट केले जाईल, एकदा आणि एक विकेटच पतंग पाहायला मिळेल। एक सरासरी दहा संख्या पाहायला मिळेल 35 या आकड्यावरती। नक्कीच नवीन फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये एंटर होताना पाहायला मिळेल कृष्ण असेल, दहा संख्या माझं स्थिर होते 35 या आकड्यावरती, तीन गडी बाद 35 अशी दहा संख्या पाहायला मिळते। षटकला पुढील चेंडू असेल रोहित साठी,
होयला चांगला अक्रोज होला आणि चांगला फटका केला. गॅप सिलेक्शन शोधलाय. नक्कीच उचलेल फेकी करेल तोपर्यंत नक्कीच दोन धाव काय रोखू शकले नाही. टीम साई प्रेमीचा पडा संघ दोनच्या सरासरीने संख्या पाहायला मिळते. 37 या आकड्यावरती अजून षटकातला सीईओचा चेंडू असेल कदाचित. नक्कीच षटकात पुढे चेंडू असेल. गोलंदाज ट्रॅक वरती पुन्हा एकदा पाहायला मिळेल अनिल. नो चेंडू आता आलो या ठिकाणी. नक्कीच कोणते विकेट मिळणार नाहीये. नक्कीच या ठिकाणी विकेटचा पतंग सुद्धा जात आहे. नक्कीच नो चेंडू भी मारतोय या ठिकाणी. या ठिकाणी दोन धावा नक्कीच प्राप्त केल्या टीम वल्लीपाडा संघाने. नक्कीच या ठिकाणी विकेटचा पतंग सुद्धा जात आहे. नक्कीच या ठिकाणी दोनदा प्राप्त केल्या टीम वल्लीपाडा संघाने. दोनच्या सरासरीने संख्या पाहायला मिळते. दोनच्या सरासरीने संख्या पाहायला मिळेल 39 या आकड्यावरती. अजून षटकातला सी वरचा चेंडू असेल या वेळेस. नक्कीच सेवरचा चेंडू असेल या वेळेस. संख्या मात्र स्थिर असेल 39 या आकड्यावरती. शटला पुढील चेंडू असेल. गोलंदाज ट्रॅक वरती असेल अनिल. शटला पुढील चेंडू असेल रोहित साठी. रोहित चांगला ग्राउंड फटका केला एक साडी मध्ये. चेंडू मध्ये येतो राजू. उचले फेकी करेल तोपर्यंत एकदा पूर्ण दुसरीच्या नादात. अन्य ठिकाणी एकच धावर समाधान मानावं लागेल. विकेटचा पतंग जात या ठिकाणी. नक्कीच एकच्या सरासरीने संख्या पाहायला मिळते 40 या आकड्यावरती. आणि 18 चेंडू आणि बनवावं लागेल साई प्रेमीचा पडा संघाला. 18 चेंडू आणि 41 रनांचं टार्गेट तोडावं लागेल. साई प्रेमीचा पडा संघाला 18 चेंडू आणि 41 रनांचं टार्गेट. मेगा फायनल डे या ठिकाणी संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळतात. नक्कीच प्रेक्षक सुद्धा खूपच या ठिकाणी पाहायला मिळतात. नक्कीच 18 चेंडू आणि बनवावे लागतील. 41 रनांचं टार्गेट तोडावं लागेल. गोलंदाज ट्रॅक वरती पाहायला मिळतोय सूरज. षटकातला पहिला चेंडू असेल. हो यावेळेला आक्रोश झाला आणि पटकाच या ठिकाणी चांगला आहे. उचले फेके करेल तोपर्यंत एकदा नक्कीच कम्प्लीट केली जाईल. नक्कीच एकच्या मदतीने साई प्रेम विरुद्ध पड संघ आपल्या संघाचे श्री गणेश आकड ओपन करताना पाहायला मिळेल. नक्कीच राईट आणि लेफ्टीचं कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय. स्ट्राईक अँड पाहायला मिळेल. आता अंकुश असेल. नक्कीच गोलंदाज ट्रॅक वरती पुन्हा एकदा पाहायला मिळेल सूरज. पहिल्या चेंडू वरती श्री गणेश आकड ओपन करताना पाहायला मिळते साई प्रेमीचा पडा संघ. षटकाला पहिला चेंडू असेल. ट्रॅक अँड वरती असेल अंकुश. नक्कीच डाव्या त्याचा फलंदाज पाहायला मिळतोय अंकुश. हो यावेळेला आक्रोश झाला आणि चांगला फटका केला. गॅप सिलेक्शन शोधलाय एकदा पूर्ण दुसरीच्या नादात. याच नक्कीच अशा दोन दाद आपण का ते जुळल्या जातील. दोनच्या सरासरीने संख्या पाहायला मिळेल 3 या आकड्यावरती. नक्कीच षटकातला पुढील चेंडू असेल या वेळेला. स्ट्राईक अँड वरती पुन्हा एकदा पाहायला मिळेल अंकुश. नक्कीच डाव्या त्याचा फलंदाज असेल. संख्या मात्र स्थिर असेल 3 या आकड्यावरती. हो यावेळेला गॅप सिलेक्शन शोधलं आणि यावेळेला अंकुशची खेळी जाते संपुष्टात. धक्का क्रमांक लागतोय पहिला. बॅक टू द पवेलियन असेल अंकुश. नक्कीच अंकुशची खेळी जाते संपुष्टात.
नक्कीच डाव संख्या मात्र स्थिर असेल तीन या आकड्यावरती। नक्कीच अंकुची जागावरून जाताना पाहायला मिळेल दिलीप असेल। नक्कीच धक्का क्रमांक लागतो पहिला टीम साहेब प्रेमी उरीचा पड संघाला अंकुश यांच्या स्वरूपात। नक्कीच स्ट्राइक यावरती पाहायला मिळेल दिलीप असेल। अजून 15-9 आणि 38 रनांचं टार्गेट तोडावं लागेल। यावेळेला चांगला अक्रॉस द लाईन चांगला फटका केला शारीजन मध्ये। नक्कीच शेवटच्या मोमेंटला चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळत आहे। एकच्या सरासरीने 10 संख्या पाहायला मिळते 4 या आकड्यावरती। षटकाचा पुढील चेंडू असेल अनिल साठी बघा सूरज या गोलंदाजाचा चांगला फुलेंचा चेंडू अक्रोस चांगला एक्सरिजन मध्ये चेंडू केला चेंडू जातो बोंड्रेलच्या बाहेर हा येतोय चौकार। नक्कीच 4 सरासरीने 10 संख्या पाहायला मिळेल 8 या आकड्यावरती। नक्कीच चौकारच्या मदतीने 10 संख्या पाहायला मिळते 8 या आकड्यावरती। खूपच रोमॅन्टिक सामना पाहायला मिळतो। षटकाला पुढील चेंडू असेल यावेळेला षटकाराने चौकाराची गरज असेल। यावेळेला आपल्या एकाचा चेंडू स्थिर राहतो विकेट किपरच्या सॉरी पंचांनी घोषित केलाय वाईट चेंडू असेल एक अवंतर दाव संख्या दाखल करते झुल जाईल एक सिंगल नक्कीच झुलले जाईल वाईट चेंडू पंचांनी घोषित केलाय। नक्कीच वाईट चेंडू पंचांनी घोषित केला एक अवंतर दाव संख्या दाखल करते झुल जाईल एकच्या मदतीने 10 संख्या पाहायला मिळते 9 या आकड्यावरती। षटकातला पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा दिशा गोलंदाजी फिरकते काय करतोय काय बिघडत पुन्हा एकदा चेंडू होतोय वाईट चेंडू असेल। नक्कीच दिशा गोलंदाजी भर काढते आणि चेंडू ते वाईट। नक्कीच एकच्या मदतीने 10 संख्या पाहायला मिळते 10 या आकड्यावरती। षटकाला पुढील चेंडू असेल अनिल या फलंदाजासाठी षटकाला पुढील चेंडू यावेळेला आपल्या करता चेंडू शोधला की आपला ओलांडला चेंडू चाललाय 140 रन मध्ये दन 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 करीत चेंडू जातोय ग्रीन पट्टीला स्पर्श करून हा येतोय नशिबाचा चौकार। नक्कीच चौकारच्या मदतीने 10 संख्या पाहायला मिळते 14 या आकड्यावरती। अजून 12 चेंडू आणि 27 धावीचे गरज असेल टीम सायप्रेम युरीचा पड संघाला 12 चेंडू आणि 27 समीकरण असेल। अजून 12 चेंडू आणि 27 कॉम्बिनेशन पाहायला गेलं तर 12 चेंडू आणि 27 धावीची गरज। षटकाला पुढील चेंडू असेल स्ट्राइक यावरती असेल दिलीप थोराड होता चेंडू चेंडू जातो क्षेत्रकाच्या हातामध्ये आणि या ठिकाणी नक्कीच क्षेत्रक्षक मात्र चुकी करतो मोठं जीवदान मिळतोय दिलीप याला। नक्कीच एक सिंगल रोटेट केली जाईल आमच्या स्कॉरबोर्डवरती। नक्कीच एकच्या सरासरीने 10 संख्या पाहायला मिळते 15 या आकड्यावरती। अजून 11 चेंडू आणि 27 धावीची गरज 11 चेंडू आणि 27 धावीची गरज। ब्लॉक ऑफचा वापर केला होता परंतु मिस टायमिंग स्ट्रोक फसतो चेंडू होतोय स्विंग अँड मी चेंडू होतोय निर्धाव। अजून 10 चेंडू आणि 26 धावीची गरज 10 चेंडू आणि 26 धावीची गरज। नक्कीच मेगा फायनल डे साठी बघण्यासाठी साले प्रेक्षक आलेत गावातून नक्कीच मनापासून सहर्ष स्वागत करतोय प्रेक्षकांचे। हो याला काय घडतंय काय घडतंय नक्कीच फलंदाज होत आहे गोल विकेटचा पतंग जात आहे। नक्कीच मिस टायमिंग स्ट्रोक पसतोय फलंदाज होत आहे गोल।
नक्कीच दहा संख्या मात्र स्थिर आहे 15 या आकड्यावरती। नक्कीच अनिलची जागा भरून जाताना पाहायला मिळेल विलास असेल, षटकाला पहिली चेंडू असेल विलासाठी, गोलंदाज ट्रॅक वरती असेल रुपेश भोयाला, पुन्हा एकदा ब्लॉक वरचा वापर केला होता, क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा वापर, नक्कीच स्विंग अँड मिस, पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते, अजून 8 चेंडू आणि 26 धावेची गरज, 8 चेंडू आणि 26 धावा। षटकाला पहिली चेंडू असेल विलास फलंदाजासाठी, चांगला अक्रोस दिला, चांगला ग्राउंड फटका खेळला, एक शारी जाऊन वाली उचलेल फेके करेल तोपर्यंत एक सिंगल नक्कीच दिली जाईल। एकच्या मदतीने 10 संख्या आपल्या स्कार कोडती पाहायला मिळते 16 या आकड्यावरती, अजून 7 चेंडू आणि 25 धावेची गरज, 7 चेंडू आणि 25 धावा। यावेळेला शोधला गॅप चेंडू मागे चालला क्षेत्ररक्षक, कोणती चुकी करणार नाही, या ठिकाणी विकेट चे पतंग पाहायला मिळते, दिलीपची खेळली जाते संपुष्टात। नक्कीच या ठिकाणी बघता बघता सेट क्रमांक होतोय दुसरं समाप्त। नक्कीच सांगितली तिसऱ्या षटकाला सुरुवात, गोलंदाज ट्रॅक वरती आलाय रोहित, षटक पिलचंड असेल विलासाठी, काय करतोय काय करतोय स्विंग आणि मी चेंडू येतो निर्धाव, अजून 5 चेंडू आणि 25 धावाची गरज, 5 चेंडू आणि 25 धावा होतील का, चेस होतील का, टिफिन येणारे 5 चेंडू नक्कीच सांगून जातील, षटकला पिलचंड असेल चेंडू आणि चेंडू काल येतो क्षेत्ररक्षक रुपेश, यावेळेस कोणती चुकी खेळणार नाही, या ठिकाणी नक्कीच विलाची खेळली जाते संपुष्टात। उंबरवाडी संघाचा 12 प्रतिनिधी आणि विजय संघाचा 12 प्रतिनिधी आमच्या टोस्का बॉस मध्ये संपर्क साधायचा आहे। अजून 4 चेंडू आणि 25 धावाची गरज, 4 चेंडू आणि 25 धावा, 10 संख्या मात्र स्थिर आहे 16 या आकड्यावरती, षटकाचा पहिला चेंडू असेल, यावेळेला काय घडतंय काय बिघडतंय, नक्कीच डोर डोल डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळते, षटकाचा पहिला चेंडू असेल ट्रॅक यावरती पाहायला मिळतोय नितीन असेल, यावेळेला पुन्हा एकदा स्विंग आणि मी चेंडू येतोय, पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते, दहा संख्या मात्र स्थिर आहे 16 या आकड्यावरती, शेतकऱ्याला पुढील चेंडू असेल नितीन साठी, यावेळेला पुन्हा वेबसाईट ला क्लिक केलेला चेंडू गॅप सिलेक्शन शोधला, चेंडू ट्रॅव्हल होत आहे अंबॉस टू बॉन्स बोनलाइनच्या बाहेर, हा येतोय चौकार, नक्कीच नाणेफेकेच कौल केलं जात आहे आणि वॉलीबॉल संघाने नाणेफेक जिंकून बॅटिंग घेतलेली आहे आणि क्षेत्ररक्षणासाठी स्वीकारलेला आहे उंबरवाडी संघाला, आणि प्रत्येक सामने हा शेवटचा सामना असेल 2 षटकाचा, अजून षटकातला सीवरचा चेंडू असेल, नक्कीच या ठिकाणी वारलीपाडा संघ विजयी होतोय, या पुढील सामना असेल वारली